दरम्यान कंगना राणावत विरुद्ध शिवसेना या वादामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली आहे। याबाबत अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं, एखादी व्यक्ती काय बोलते त्याबाबत आपण असहमत असू शकतो पण लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखायलाच हवं असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलंय। आपण वाद प्रतिवाद करायला हरकत नाही पण अशा प्रकारे पोस्टरला जोडे मारणं हे पातळी खालवणारं असल्याचं देखील अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय।